वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसं मिळावीत म्हणून भाषण करणारी मनी मॅओ आता वेडे वाकडे चाळे करत राजकारणात टिकू पाहते. वांद्रा मातोश्री येथे एक सोंगाड आहे जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो. पण बाई त्याच्यावर बोलण्याऐवजी कोण सकाळी उठतं आणि कोण रात्री झोपतं याच्यावरच जास्त बोलताना दिसतंय. मला वाटतं उष्माघातामुळे आता राहिलेली शिल्लक सेना ही सुद्धा संपते की काय अशी भीती आता मातोश्रीवरच्या सोंगाड्याला आणि सैनिकांना होत असल्याचं कळतंय. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसं मिळावीत म्हणून भाषण करणारी मनी मॅओ आता वेडे वाकडे चाळे करत राजकारणात टिकू पाहते. मला वाटतं हे सगळे चाळे बंद करावेत आणि मुद्द्यांवरची लढाई लढावी, अन्यथा मनसेच्या वतीने जसेच तसे उत्तर द्यायला महाराष्ट्र सैनिक सक्षम आहे.